आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी हे तिघेजण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले, शहीद झाले. त्यावेळी त्यांचे वय अतिशय लहान होते. भगतसिंग आणि सुखदेव अवघे 23 वर्षांचे आणि राजगुरू हे अवघे 22 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि देशाला ब्रिटिशांच्या दासत्वापासून स्वतंत्र केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हा आजचा दिवस, जो देशवासियांना त्यांची जात धर्म विचारात न घेता एका सूत्रात बांधून ठेवतो. सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी सॉर्ट्सला गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक नामवंत स्वातंत्र्य सैनिकांनी देखील आपला जीव गमावला. या शहीद दिनाकडे भारताच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत दिन म्हणून देखील पाहिलं जातं. मरणाच्या दारात असताना देखील त्यांच्या मुखी भारत माता की जय हीच घोषणा होती, ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी अखेरच्या श्वासापर्यंत इन्कलाब जिंदाबादचा नारा देणारे, स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू देशासाठी सार्थ अभिमान ठरले. त्यांचे स्मरण या भूमीला कायमच होत राहील. या भारतमातेच्या सुपुत्रांना विश्वशांती दर्शनच्या वतीनं आजच्या शहीद दिनी त्रिवार वंदन.